दिव्यांगों के लिए भारत का पहला ऑनलाइन रेडियो ऐप तैयार किया गया है, आज उसका लोकार्पण किया जाएगा। दी ब्लाइंड रिलीफ एसोसिएशन और सक्षम संस्था द्वारा इस रेडियो अक्ष नाम से शुरू किया जा रहा है। लोकार्पण कार्यक्रम शाम 6:30 बजे नगदृष्टि सभागृह अंध विद्यालय परिसर दक्षिण अंबादारी में किया जाएगा। यह जानकारी सक्षम संस्था के शिरीष दारवेहकर ने पत्रकार वार्ता में दी है। दारवेहकर ने बताया कि इस रेडियो ऐप से अंध दिव्यांगों को पढ़ाई के साथ ही सांस्कृतिक कार्यक्रमों में शामिल होने में मदद मिलेगी। रेडियो अक्ष एक तरह का ऐप है, इसे सुनने के लिए हेडफोन या एयरफोन पहनने की जरूरत नहीं होगी। यह रेडियो ऐप अंध दिव्यांगों को निःशुल्क दिया जाएगा। नई तकनीक से अंध दिव्यांगों की शैक्षणिक और अन्य सामग्री, सूचना, मनोरंजन आदि ऑनलाइन रेडियो के माध्यम से प्रदान किए जा सकते हैं। इसके लिए ऑडियो बुक लाइब्रेरी में जाए बिना कहीं से भी ऑडियो पुस्तकों तक पहुंचना संभव होगा। कैमरा पर्सन राजकुमार मोहर के साथ अभिषेक पांसी, BCN न्यूज, नागपुर। हा रेडियो अंध लोक एक मोबाइल ऐप माध्यम ऐकते। हा मोबाइल ऐप जो है रेडियो अक्ष नावाने प्ले स्टोर वरती उपलब्ध राहील। आज मला काही लोकांनी सांगितलं की आमच्याकडे आयफोन आहे, त्याच्यावरती तो प्ले होईल का? तर मग आज त्या कंपनीशी बोलणं झालेलं आहे, त्यांनी म्हटलं की आम्ही 1-2 दिवसांमध्ये तुम्हाला आयफोनचं पण रेडिओ ॲपचं लिंक पाठवू। ते त्या लोकांसोबत शेअर केलं तर त्यांना आयफोनवाल्यांनासुद्धा ते यूज करता येऊ शकेल। तेव्हा त्या 24 तास चालू असलेल्या रेडिओवरतून त्यांना ते सगळं उपलब्ध राहील। अभ्यासाची पुस्तकं तर राहतीलच, म्हणजे आमच्याकडे तर अगदी 3-या वर्गापासून ते ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन, कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स, सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षा, जनरल नॉलेज वगैरे अशा अनेक कंटेंट्स ऑलरेडी आहेत। पण अवांतर साहित्यसुद्धा बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये तयार करण्यात आलेलं आहे। कादंबऱ्या आहे, कथा संग्रह आहेत, काव्यसंग्रह आहेत किंवा इतर लेख वगैरे आहेत, व्याख्यानं आहेत मान्यवरांची, अशा बरेच ज्या जे जे ऑडिओ फॉर्ममध्ये साहित्य उपलब्ध आहे किंवा उपलब्ध केल्या जाईल ते सर्व त्यांना या रेडिओच्या माध्यमातून ऐकता येऊ शकेल। आजपर्यंत अंध मुलं जे शिकत होते ते ब्रेल पुस्तकावरून शिकत होते। जसजशी टेक्नॉलॉजी बदलत गेली तर टेक्नॉलॉजीचा वापर करत करत मोबाईल वापरायला लागले। आत्ता जसं शिरीजीने सांगितलं की आपण एक अब्रार नावाचं इन्स्ट्रुमेंट तयार केलं होतं, जेवढे ऑडिओ कंटेंट आपण तयार करायचो ते मेमरी कार्डमध्ये रेकॉर्ड करून त्या अब्रार नावाच्या इन्स्ट्रुमेंटला इन्सर्ट करून ते हेडफोन लावून चालता बोलता अभ्यास करू शकत होते। जसजशी टेक्नॉलॉजी बदलत गेली तर करोना काळामध्ये अभ्यासापासून पोरं खूप दूर गेले, कारण नागपूर शहराच्या आसपास गावामधले पोरं होते सगळे, तर ते त्यांचा अभ्यासात फार व्यत्यय आला, व्यवस्थित अभ्यास करू शकले नाही। पण तरी देखील या करोना काळामध्ये सर्व पोरं स्मार्टफोन कसा वापरायचा शिकायला लागले। आपल्या शाळेतून त्यांना ऑनलाईन टीचिंग पण झालेलं होतं, आणि जेव्हा लक्षात आलं की हे सगळे पोरं इंटरनेट आणि स्मार्टफोन चांगलं वापरू लागले तेव्हा आम्ही आणि शिरीजीने असं ठरवलं की यांच्याकरता यांच्या घरी बसल्या बसल्या यांना सगळे कंटेंट जे आहे अभ्यासाचे, इतर साहित्याचे, हे कंटेंट पोचवता आलं पाहिजे, आणि म्हणून आम्ही हा अक्ष नावाचा रेडिओ इंटरनेट चॅनल चालू करायचं ठरवलं।